आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. मुंबईत आज रंगकर्मी आंदोलन करणार आहेत दादासाहेब फाळके रोड हिंदमाता सिनेमाजवळ. आज सकाळी हे आंदोलन होणार आहे. तर सरकारकडून हळूहळू सर्वच अनलॉक केलं जात आहे, मात्र अजूनही नाट्यगृह खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून हजारो रंगकर्मींवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वांच्या पोटापाण्याचा विचार करणाऱ्या सरकारनं रंगभूमी जगवणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या या रंगकर्मींची मात्र अद्यापही दखल घेतली नाहीये. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचाही इशारा या रंगकर्मींनी दिला. आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की आपण हे आंदोलन 9 ऑगस्टला ज्या ठिकाणी करत आहोत, जर सरकारने आपले प्रश्न आपल्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर त्याच ठिकाणी आपण हे आंदोलन करत आहोत. त्यानंतर पुन्हा 1-2 दिवसामध्ये आपण पत्र देत आहोत. जर त्यातूनही मागण्या आपल्या मान्य नाही केल्या तर ते आंदोलन तीव्र करून आपण त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत. मागच्या काळामध्ये बऱ्याच संघटनांनी बऱ्याच पक्षांनी अशी आंदोलनं केली महाराष्ट्रामधून. ते 1 दिवसाची होती, 1/2 दिवसाची होती, काही वेळाची होती, परंतु आपण जोपर्यंत आपल्या मागण्या पसवत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन चालू ठेवणार आहे. दरम्यान आपण पाहतोय मुंबईत आज रंगकर्मी हे आंदोलन करणार आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर हे फोनलाईनवरून जोडले गेलेत. विजयजी, काय सांगाल, हे आंदोलन आज रंगकर्मी करत आहेत, उपासमारीची वेळ अनेक दिवसांपासून या कलाकारांवर आली आहे, तरी सुद्धा सरकार यांची दखल घेत नाहीये. त्यासाठी जे आंदोलन आहे, पहिलं मी सांगतोय राज्य सरकार विरोधात हे नाहीये, हे लक्षवेधी आंदोलन आहे. अजूनही आम्ही संयम ठेवून आहोत. अजूनही आम्ही इथे फलक लावणार नाही, निषेध व्यक्त करणार नाही, आक्रोश हे काही करणार नाही. आम्ही जागर करणार आहोत. आम्ही आमचा परफॉर्मन्स करणार आहोत. सगळे कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत की आता तुम्ही आमचं लक्ष द्या. आम्ही अजूनही आम्ही बाबा गुण्यागोविंदाने नांदतोय. आमचे जसं आम्हाला जमत तसं आम्ही कामं चालवतो, पण सगळी कामच ठप्प आहेत. गेली 1.5 वर्ष सगळी कामच ठप्प आहेत. एक रुपयाचं कोणाला काम नाही आहे. काय करायचं मला सांगा. मग तेच म्हणतो की नाट्यगृह सिनेमागृह शूटिंग लवकरात लवकर चालू करावं. मला सांगा, आज बसमध्ये हवी तशी माणसं चढतात. ट्रेन आता 15 ऑगस्ट पासून ओपन केली आहे. अहो, मी थिएटरमध्ये सर लोकांना आम्ही त्याचं पेपर चेक करू शकतो ना. आमच्या कंट्रोलमध्ये अशा गोष्टी आम्ही करू शकतो. ते विजय सर, खऱ्या अर्थानं आज आंदोलन जे आहे ते वेगळ्या प्रकारचं होणार आहे. कारण आता बहुधा पहिल्यांदा अनलॉकडाऊन झालं, लॉकडाऊन झालं, पुन्हा अनलॉकडाऊन झालं, तरी अजूनपर्यंत थिएटरचे दरवाजे काय उघडे झाले नाहीत. हे कलाकार आता रस्त्यावर आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आता ही जी आहे, इट इज दिस द टाइम, की आता ही वेळ आहे का की रंगकर्मी आता रस्त्यावर उतरून स्वतःची मागणी करतात. कारण इकडे एकीकडे मॉल्स ओपन होत आहेत, इकडे रेस्टॉरंट्स ओपन होत आहेत, त्यांना जास्त मान दिला जातोय, पण रंगकर्मींचाच आवाज कुठेच ऐकू येत नाही. विजय सर, ही कुठे ना कुठे खरं आहे का, काय सांगाल याबद्दल? ऑफकोर्स 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 आहे ना, काहीच नाहीये, घडतच नाहीये. प्रामाणिकपणे सांगायचं तर गेली 100 वर्ष काही घडलं नाहीये आमच्या इंडस्ट्रीमध्ये. 100 वर्ष मागे आमच्या वाली कोणी नाहीये. कलाकार म्हणजे फक्त रंग लावला, नाचून गेला, एवढंच आमची इकडे एक्झिस्टन्स आहे. आमचा आम्हाला काही मान सन्मान नाव मिळू का आम्हाला मिळणार की नाही, आम्हाला आमचे हक्क मिळणारच की नाही, की फक्त रंग लावायचं, नाचायचं आणि निघून जायचं. माणूस म्हणून आमच्याकडे कोणी बघणार आहे की नाही? विजय सर, खऱ्या अर्थानं आता इंडस्ट्री कशी काय सुरू होणार आहे आपण बघतोय. तुम्ही सगळेच म्हणताय की थिएटर्समध्ये एकीकडे सगळ्या गोष्टी आपण पाळू शकतो, मधल्या काळी 50% रेशिओनी पण सुरू झालेलं आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला, असंच आता पुढे जावं लागेल का? लवकरात लवकर 50% तरी रंगभूमी सुरू व्हावी का, काय सांगाल याबद्दल? नाही, 50% कशाला 50%, 100% सुरू होऊ शकते. कारण मी परत रिपीट करतो की आम्ही कंट्रोल करू शकतो, आमच्या हातात आहे. आम्ही टेम्परेचर करू शकतो. कशा अहो, 100% काही होणार नाही हो, 100% काही होणार नाही. कारण आज तेवढं ऑडियन्स यायला पाहिजे ना. 100% ओपन केल्यानंतर 50% ओपन केलं तुम्ही तर लोक काय लगेच येणार नाही आहेत. तो फटका बसेल आम्हाला. तुम्ही करा ना, प्रयत्न करतोय ना आम्ही. आम्ही आम्ही काळजी घेतो, आम्ही प्रयत्न करू ना. आम्ही केलंय मागे, आम्ही काळजी करूनच केलेलं आहे. खरं विजय सर, नाट्यगृह विजय, खरं तुमच्या आंदोलनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे आणि या आंदोलनानंतर एक वेगळं चित्र निर्माण होते एवढीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी गप्पा मारल्याबद्दल. पण इकडूनच मोहिनी, खऱ्या अर्थानं एक वेगळं चित्र निर्माण आहे. त्याचं कारण एवढंच आहे की रंगकर्मी आता रस्त्यावर उतरले आहेत.
आपण बघू शकतो मागच्या अनेक दिवसांपासून अनेक कलावंत एवढंच म्हणतायत की थिएटर सुरू करा, नाट्यगृह सुरू करा, पण अजूनपर्यंत कोणत्याच गोष्टी सुरू होत नाही. ही एक सगळ्यात मोठी इंडस्ट्री मानली जाते जी खऱ्या अर्थाने ह्याच्यावर पण पोट पाण्याचा बिझनेस अनेक लाखो लोकांचा डिपेंडंट आहे. त्यामुळे जर ही रंगभूमी सुरू झाली तर त्या लोकांनाही पैसे मिळतील. मग यात फक्त बॅकस्टेज नाही, फक्त कलाकार नाही, पण हे जर सुरू झाली तर त्यांच्याकडे पण एक एक दोन दोन रुपये करून उद्या उडून 100 रुपये 1-1.5 महिन्याने येतील. त्यामुळे कुठे ना कुठे ही झळ आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज आंदोलन मुंबईत होत आहे. खऱ्या अर्थानं हे आंदोलन वेगळं आहे. मोहिनी, नक्की श्रेयस, तर यानंतर तरी सरकार या रंगकर्मींसाठी नाट्यगृह खुली करतील का हेच पाहणं खरं तर महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय मुंबईत आज रंगकर्मींचं हे आंदोलन होत आहे. रंगकर्मी किंवा कलाकार अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती आणि अनेकांना आपलं काम थांबवून या ठिकाणी बऱ्याच वेगळ्या कामांकडे सुद्धा वळावं लागलं होतं.